आई चैनल नवनवी वीडियो पाहण्यासाठी आई चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. जगलबंदी भारूडाचा कार्यक्रम म्हणून शब्दाचं भांडण नाही बरं का. अनुभव दे सामना तुझा निमाला. काय म्हणले बाळू महाराज बदने जुगलबंदी भारूडाचा सामना म्हणल्यावर त्यांनी काय म्हणलं हे मला लक्ष द्यावं लागते. बरोबर आहे. कारण याला म्हणायचं जुगलबंदी सर. बाळू महाराज म्हणले होऊ दे सामना तुझा आणि माझा. या ठिकाणी बाळू महाराज बदने आणि आमचा जुगलबंदी सामना. तुझी माझी रे माझी तुझी रे तुझी माझी रे माझी तुझी रे लावली इथ जोड माझी रे माझी तुझी रे लावली इथ जोडा.
काय म्हणले, उठल्या उठल्याच हो दे म्हणून हबूक ठोकले, कारण का हा जुगलबंदीचा सामना आहे. मी मागवा सांगितलं शब्दाचं भांडण आहे म्हणून, पण फडसरला थोडं पुढे जाऊन बोलायची सवय आहे. पहिल्यापासूनच एसटी गेल्यावर हात दाखवतात आणि जत्रा झाल्यावर संगोळ वाजवतात. पण होऊ दे म्हणून त्यांनी सलामी दिली. आता सगळ्यांना माहित आहे जुगलबंदी सामना आहे, चालू आहे, पण बॉयलर लवकर पेटवला, कारण का कुठेही गडबड करतात म्हणून. फडसरांचा स्वभाव आहे तसा, फडसरांना सवय जोडधंदा करायची. बर का गुट्टे सर, जोडधंदा करायची. एका धंद्यावर म्हणजे ड्युटी आहे, पण त्यांनी जोडधंदा म्हणून काय केलं, 5-6 किलो खवा घेतला परभणीला आणि खव्याचा पेढा टोपल्यात घेऊन पेढा केला. दादा आणि काय बसली, बर बसले तर बसले, त्यांना माहिती नाही कुणाच्या शेजारी बसावं. ते अशा शेजारी बसले की तिथं शेजारी एक उंदर मारायच्या पुढ्या होत्या, टोपल्यात घेऊन बसलो होतो, त्याच्याजवळ शेजारी बसले. बर बसले ते बसले, सरांना भारडत सवय लागलेली, मोठ्यानं बोलायची आरडायची. तसं तिथं मोठमोठ्यानं असं बाजारामध्ये ओरडू लागले, सर खव्याचा पेढा 100 रुपये किलो. त्याच्या शेजारच्यानं म्हणायचं खाल्लं की मरतय, त्याच्या शेजारच्यानं म्हणायचं खाल्लं की मरतय. 4 वाजेस्तोवर सर ओरडू लागली, एक छटाक सुद्धा पेढा ऐकला नाही सर म्हणून. कुठं काय म्हणावं, उठल्या उठल्याच म्हणले, आ तुझी माझी रे, माझी तुझी रे, लावली आज जोडा आणि हो दे भारुड तोडीला तोड. काय व्हायचं ते हो दे आम्हाला, फडसर जीव गेला तर जाऊ दे पणाला, भेद नाही रे तुझ्या बापाला, भेद नाही रे तुझ्या बापाला, भेद नाही रे तुझ्या बापा. काय भैत होऊ दे आम्हाला, काय भैत होऊ दे आम्हाला, भेद नाही रे तुझ्या बापाला, भेद नाही रे तुझ्या बापाला. नातांची भाषा आहे बर काही. 17 रांजण भरून गेले तिथं पेले 12 हत्ती. वर्तमान खोटा आम्ही लटके न बोलू, कारण का जुन्या परंपरा चांगल्या होत्या. आपल्याकडे मना आहे, पहिले दिवस बरे होते, पहिले दिवस बरे होते. जुनं चांगलं होतं, जुने माणसं चांगले होते, पण आता जमाना बदलला, आता इंटरनेट युग आलं. मला
इंटरनेट युग आलं, पहिले दिवस बरे होते, वावरात मेंढराचा वाडा होता, विहिरीवर सुंदर नाडा होता, आणि लबाड बोलणाऱ्याला जोडा होता मारा. लबाड बोलणाऱ्या माणसाला जोड्यानं मार खावायला लागायचा, पण आपल्याला लबाड माणसं भेटत नव्हती, आता ठेसा लागायला लागल्या. म्हणून लय दिवस बरे होते, तवा दाण्याची रास खळ्यात होती, पुतळ्याची माळ गळ्यात होती, तवाचा झंपर नव्हता, अंगात चोळी ठुश्याची होती, आणि प्रत्येक नार भारतातली झाशीची होती, आणि गुन्हेगाराला शिक्षा तवा फाशीची होती. म्हणून लेखाईच्या धाकात होती, प्रत्येक लेख मर्यादित होती. पण युग बदललं महाराज, मोबाईल आला. मोबाईल मोबाईल वापरू नका या मताचा मी नाही. मोबाईल चांगलाही तेवढाच आहे आणि वाईटही तेवढाच आहे. म्हणून माझ्या दोस्ताची भाषी मोबाईल होता तिच्या पाशी, तिने केली काशी, आणि माझ्या दोस्तानं घेतली झाडाला फाशी. पहिले दिवस बरे होते. म्हणून देवळात बुवा गात होता, डोंगरात झरा वाहत होता, आर सांभाळ घसरल पाय रे फडस, इशारा धोक्याचा हाय रे, आर परळीचा वागन लागलाय माग तुझ्या बापाला सोडणार नाही, आर परळीचा वागन लागलाय माग तुझ्या बापाला सोडणार नाही, ऐकून घे पोरा तू जोड चरास वळवळ करायचं नाही, ऐकून घे पोरा तू जोड चरास वळवळ करायचं नाही, ऐकून घे पोरा तू जोड चरास वळवळ करायचं नाही. राजन भरून गेले तिथं पेले बारा हाती, वर्तमान खोटा मी लटके न बोलू, लटके गेले कटके तिथं गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, शेळी करी घुसळून तिथं हे मांजर काढी लोणी, शेळी करी घुसळून तिथं मांजर काढी लोणी, उंदीर गेले देशांतरा ताके भरल्या गोणी, मांजर बी आम्ही संघ आणले बर का, पाण्यात कासव गीत गाय वनात कोहला नाचे, सावध म्हणी संतोषला तिथं खोकड पुस्तक वाचे, कातनी घरी लग्न लागले सरड्या कनिक गांधी, बागुल बुवा कन्या परणी तिथं घुबड मांडे रांधी, अरे बाबळीच्या घोडे माश्याने केले कोठे, सश्याने सिंहग्रासीला तिथं बेंडू काले लोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐका यांची ख्याती, आणि जे लटके म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाते. म्हणून बायकोशी करतो गुलगुला, माईची धरतो बोला, आणि शिव्या देतो बापाला, कोणी सांगा या मूर्खाला, आणि शिव्या देतो बापाला, कोणी सांगा या मूर्खाला, शिव्या देतो बापाला, कोणी सांगा या मूर्खाला.
देसी करतो बुलबुला माईची धरवा बोला बाई देसी करतो बुलबुला माईची धरवा बोला शिव्या देतो माताला कोणी सांगाया मूर्खाला अरे शिव्या देतो माताला कोणी सांगाया मूर्खाला सर्वांनी ऐकलंच असेल बाळू महाराज काय म्हणले सुरुवातीला गण म्हणला एक भारून म्हणलं माझीच बाजू खरी आहे म्हणते लोकांनी म्हणाव काही जणांना सवय असते स्वतःच आरती करायची स्वतःच ओवाळायची तसा आपल्यातला प्रकार नाही त्यांनी सुरुवातीला म्हणले होऊ दे सामना तुझा आणि माझा मग माझं काय चुकलं मी म्हणलो तुझी माझी लावली जोड होऊ दे भारूड तोडीला तोड बरोबर त्यांनी बोललं तेच बोललं पण ते काय म्हणले हे उठला ना हबूक हबूक आता काय उठून काय केलं मी पण एखाद्याला कसं असतं पुढं जाऊन बोलायची सवय आणि काही जणांना तर अकल कारण हे जुगलबंदी सांगणार मला त्यांनी बोललं ती मला बोलावंच लागलं काही जणांना तर अकलच नसते ते म्हणले सुरुवातीलाच मला म्हणले काय व्हायचं ते होऊ दे मला भेट नाही तुझ्या बापाला मी भेडवलं कुठं भेडवलंच नाही तर तुम्ही पुढे जायची गरज नव्हती बरोबर सर मला म्हणले काय व्हायचंय ते होऊ दे मला भेट नाही तुझ्या बापाला मी भेडवलंच नाही पुढे जाऊन कुठं काय बोलावं हे मलाच म्हणते तर कळत नाही पण ह्यांनाच काही कळत नाही मला सांगायचं लक्षात घ्या ह्यांना कुठं काय म्हणावं हे कळत नाही मी ह्याच्यावर बोलतोय त्या संदर्भालाच मी शेवट करणार आहे कारण काय गडबड करू नये गडबड केल्यावर पळत गेल्यावर ठेस लागतील ठेस लागल्याच्या नंतर दात पडल्याशिवाय राहत नाही म्हणून गडबड करायची नाही म्हणून अर कशाला केलीस गाई रे तुला कवडीची अकल नाही 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 बाळू महाराज जोडधंदा करायची सवय मला बरोबर आहे का कुठं खव्याचा पेडा घेता खरं वाटाव त्याच्यातला 50% तरी खरं असं बाळू महाराज म्हणले खवा गेला कुठं गेला कुठं उंदराच्या वगैरे काहीतरी बोलले बोलू द्या पण मला सांगायचं मी काय म्हणा कशाला केलीच घाई तुला कवडीची अक्कल नाही खरंच ह्याला अक्कल नाही खरंच अक्कल नाही तुम्हाला उदाहरण द्याचं ताज ह्याचं घडलेलं उदाहरण ह्यांना परभणीला बोलवलं होतं भारुड म्हणायचे पण परळीहून बसता बसता यांनी एसटीचं पाठीमाग बसायचं सोडून जागा नसल्यामुळं एसटीच्या कॅबिन मध्ये बसले जागा लक्षात आलं तुमच्या जागा नसल्यामुळं एसटीच्या कॅबिन मध्ये बसले आणि गंगाखेडच्या पलकून त्या ठिकाणी हॉटेलवर एका एसटी ड्रायव्हरनं गाडी उभा केली चहा वगैरे घेण्यासाठी पॅसेंजरनं चहा घेतला
ड्रायव्हर ना घेतला पण हा पट्ट्या काही खाली उतरला नाही, कॅबिन मधून खाली उतरला नाही, कॅबिन मधून खाली उतरला नाही. लोक आले, पॅसेंजर बसले, ड्रायव्हर आला, गाडी चालू केली, तोपर्यंत हेनं गेअरचा दांडका काढून टाकला. ड्रायव्हर म्हणला, अरे बाबा परळी पासून गाडी इथं आली, गाडी चालू होती, ने गेअरचा दांडका झाला काय? ह्या येड्यानं मोठ्यापणानं सांगितलं, ड्रायव्हर साहेब तुम्ही परळी पासून, मी बसलो तुमच्या बाजूला, परळी पासून तुमचं बघू लागलो मी की तुम्ही असं 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 करू लागले. आम्हाला वाटलं ते तुम्हाला काढायचं, ते तुम्हाला निघ नाही म्हणून आम्ही काढून ठेवलंय. म्हणजे काय म्हणालो, कशाला केलीस काय करूची अकल नाही, नाद करू नका म्हणून सांगतो. पुन्हा भरपूर बोलले, बोलूया. आर काट्याच्या निवर वस्ती तीन गाव, आर काट्याच्या निवर वस्ती तीन गाव, स्वर्ग मूर्ती उपाता. आर काट्याच्या हानीवर वस्ती तीन गाव, अरे दोन वसाड तर एक वशेच ना, आर वशेत ना वशेत ना, ते आले हे मालेवाडीचे तीन कुंभार, ते आले हे मालेवाडीचे तीन कुंभार, दोन थोटे तर एक घडेच ना, आरत्याने घडली तीन मडकी, दोन कच्ची तर हे भाजेच ना, दोन कच्ची तर एक भाजेच ना, त्यात दिले तीन मूग, दोन कच्चे तर एक शिजेच ना, तेथे आले हे मालेवाडीचे तीन पाहुणे, अरे तेथे आले हे मालेवाडीचे तीन पाहुणे, दोन रुसले तर एक जेवेच ना. शिवा बरोबर आहे का? दोघ जेवले हे जेवलंच नाही. दोन रुसले तर एक जेवेच ना, त्याला दिल्या तुम्ही या गावामध्ये तीन बुक्या, अरे त्याला दिल्या तीन मस्ती, दोन वांजाड तर एक ना, अरे तिला झाले तीन टोणगे, दोन मेले तर एक वाचेच ना, त्याचे आले ह्या गंगाखेडच्या बाजारात तीन रुपये, अरे माझ्या वागा, अरे त्याचे आले तीन रुपये, दोन खोटे तर एक चालेच ना, दोन खोटे तर एक चालेच ना, अरे तेथे आले हे तीन पारखी, खोटे पैसे बरोबर आहे का? बंशी मामा तुम्ही कसं काल पाचारण कसं केलं कुणाला, पैसे ओळखण्यासाठी माणसं डोळस लागते लक्ष्मणराव, आणि हे खोटे पैसे ओळखण्यासाठी हे माणूस आणलाय बघा इथं माईक वर बसलेला. गंगाखेडकर बघत आहे, धर्मपुरीकडे चलत आहे, गेलं तर जिलेबी मागत आहे, भाज्याकडे बघत आहे, त्या हॉटेलवाल्याला पंचायत वरती राहायला मी द्यावा म्हणून तिथं हे ओळखण्यासाठी. अरे तेथे आले हे तीन पारखी, अरे दोन आंधळे तर एका दिसेच ना, ज्ञानदेव म्हणे याचा ज्वार काय म्हणले दगडू महाराज, अरे ज्ञानदेव म्हणे याचा जो अर्थ, सद्गुरु वाचून कळेच ना, सद्गुरु वाचून कळेच ना. पुन्हा बाळू महाराज म्हणले, काय व्हायचं ते होऊ दे, मला तुला भेणार नाही, भिडीलच नाही बाळू महाराज, आणि जर तशी तुमची तयारी असेल तर हा वाघ कोणाला डरणार नाही, कारण कुस्ती खेळायची म्हणल्यावर तयारी असल्याशिवाय फडात उतरूच नाही, बरोबर आहे का? पडायचं म्हणूनच उतराव लागते, पडायचं म्हणून कुणीच उतरत नसते. तसं तुम्ही म्हणतात, काय व्हायचं मला भेट नाही तुझ्या बापाला, हे तुमचं बोलणं योग्य नाही, तरी बाळू महाराज अरे भले भल्याची फजिती केली, भले भल्याची फजिती केली, राज तुमची भारी आली, भल्याची फजिती केली, राज तुमची भारी आली, भारी आली.
घरी आले भोजंगराव एवढे शहाणे असतील हे मला माहित नव्हतं. आता कळालं बघा तुला, आता कळालं तुला. पांडुरंग महाराज मला आज प्रश्न पडला आहे, शहाणा हे शहाणा असते पण या गैरात्याला कुठे कळत. वंशी महाराज लवटल्याच मनाला वाघ, आणि मला म्हणतोय आपणच आरती करतोय ना, आपणच ओवाळते का होय ओवाळे आरती याच्यामध्ये. मी मगा सांगितलं गुट्टे सर शब्दाचं भांडण आहे, एवढं सिरियस तुम्ही हो नका आता फडगुरुजी. तुम्हाला सवय गरम व्हायची, तुम्ही थोडं गार राहा. तुमची आज नाही या गावामध्ये माती केली तर नावचा बाळू बदले नाही. जरा थंड चालावं लागतंय आणि शहाणा जरा थंडच चलतय जरा. पण कसं आहे गुरुजीला सवय, कुठेतरी म्हणले कोणतं गिरचं दंडुक काढलं. आता गिरचं दंडुक कशाला काढील मी, काय बोलाव. जीबीला शेंडा पाहिजे हो. पण भुजंगरावची सवय कुठे सर तुम्हाला माहित नाही, ड्युटी लागल्यानंतर तुमचा परिचय झालाय. पण मला सांगा ह्या वाघाचं लग्न जमना गेलं बर का पिंटू महाराज, लग्न जमना गेलं माहिती आहे मना गेलं बघा, ह्याच लग्न जमना. यानं पोरी 55 बघितल्या, किती 55 मुली बघितल्या. हे पांडू महाराज त्यांचे चुलते. अर वाघा कर की पसंद एखादी कर लग्न का असा येड्यावणी करलास म्हणले. पांडुरंग महाराजांनी त्याला सल्ला द्यावा लागला चुलते असल्यामुळे. मग हे वाघ एका गावाला मुलगी बघायला गेला बर, गेला तर गेला, गाडी केली स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओ करून गेला 10-15 मित्र घेऊन गेला बर, गेला तर गेला बसला थाटामध्ये. आता काही नोकरी होती काय, धोत्रावर इन केल्यावर शर्ट एकाच पॅन्ट एकाची काय सांगावं तुम्हाला, तसली फजितीच नाही. पेन पेन नाही पण पेनाचं टोपण, घडी तुटलेली. गेला लोकांचा लेकरू पटकन पसंत करावं निघाव तिथून, बसला थाटकरी 4 वाजेस्तोर. ते घरचे पाहुण्यातले जे ज्या घरी पाहुणे होऊन गेले ते वैतगून गेले, हे कशाला आले म्हणजे आपल्या घरी. काही विचारायला लागलं त्या मुलीला बर, विचारलं तर विचारलं पसंत झाले म्हणले. कारण का शिक्षण झालेलं होतं त्यावेळेस, नोकरी लागली नव्हती, शिक्षण झालेलं होतं. पसंत आहे म्हणल्यानंतर शेवटी सांगितलं त्या मुलीच्या आईनं, थांबा मला एकदा मुलगा बघू द्या. मुलीची आई आली, आता पसंत झालंय, जेवण झालं, सगळं झालं, थाटात निघायचं हे बी खुश होत. कारण का ह्यानं लगेच व्हॉट्सअप नंबर घेतला होता बर. पसंत आहे म्हणल्यावर ती मुलीची आईनं अडकुता घातला म्हणजे काय, पण चिंतेत पडलं काय होत की म्हणून. आता मुलीची बाहेर आई बाहेर आली आणि बघ मुलगा कोणता आहे. कारण का हे थोडे पहिल्यापासून वयस्कर दिसते, त्यांच्याकडे बघितलं, बघितल्या बरोबर म्हणले मला नाही द्यायची पोरगी. बैठकीतले गावातले लोक म्हणले काकू का असं करला तुम्ही, सगळे पसंत आहे, मुलीला पसंत आहे, तुम्ही का म्हणता नाही द्यायचा, अजिबात द्याचा नाही म्हणले. 10 वर्षाखाली 15 वर्षाखाली मला बघायला सुद्धा हे चालतं म्हणले. तवापासून पोरी बघू लागलो लोकांच्या, इतकं गहिरात येईल मला म्हणतय. काय मला म्हणतं तुला कवडीची अक्कल नाही. आता अक्कल मला नाही का त्याला नाही, कारण का सध्या गुट्टे सर तुम्हाला सांगतो दुकानदारापेक्षा गिराई हुशार आहे. आता सध्या असं युग आहे, आपल्यापेक्षा समाज हुशार आहे, समाजानं किंमत केली पाहिजे म्हणून. असं बोलू नको गर्वाना भुजंगराव, काय गायलं तुम्ही गाणं. असं बोलू नये गर्वाना, काय गायलं तुम्ही गाणं. गर्वानं राजा रावणाची सुद्धा माती झाली महाराज. कारण का असं बोलू नको गर्वानं, काय गायलं तुम्ही गाणं. तुझी धमकी जी रवली आले वाडीच्या पोरा, तुझी मस्ती जी रवली आले वाडीच्या पोरा. असं बोलू नको गर्वानं, काय गायलं तुम्ही. Yeah.
काय मनावे या मूर्तीचा गुंडा मी अगोदर नाव घेत नाही महाराज गावचं कारण का पण ते तीनदा म्हणले मालेवाडी मालेवाडी काही मी काही त्याच्या दावणी कापल्या का पण माझ्या हातपाय दोन माग लागली अरे मूळ नाही शेंडा काय मनावे या मूर्तीचा गुंडा वेदानुवादती प्रचंडा शास्त्र भांडती खंड विखंडा नवल झाले भाई नवल झाले भाई पाण्यानं विस्तो पेटला इथं कोणा सांगाव काही तुझ्या जीवीला हाय का शेंडा ए भुजंगरा ए भुजंगरा तुझ्या जीवीला हाय का शेंडा माझ्या जरस्या गाईच्या कोंडा जीवीला हाय का शेंडा माझ्या जरस्या गाईच्या कोंडा कोणा सांगाव काही शून्य होते आधी तेथे झाले एक कारण का कळालं तर भारुड आहे नसता जीवाला बिरुड आहे एखाद्या अभंगावर कीर्तन करता येईल एखाद्या गवळणीवर कीर्तन करता येईल सज्जनानो पण भारुडावर कीर्तन करताना मोठमोठ्या पंडिताची कंबर कसते म्हणून हे कुठ प्रकरण आहे नाथाने सांगितलं शून्य होते आधी तेथे झाले एक एक पाहता दोन झाले लक्ष लक्ष देख अरे वा पुरुष नाही स्त्री नाही नाही काही आकार पाहता पाहणे बुडून गेले तेथे काही चांदिराकार मी सांगितलं प्रत्येक जण आज शहाणा आहे आपल्याला आपण मी शहाणा कधीच म्हणायचं नाही माणसानं कारण का आपल्यापेक्षा दुसरा हुशार असतो म्हणून आर ब्रह्मज्ञान घरोघरी कोण तया पुसे ब्रह्मज्ञान घरोघरी कोण तया पुसे
शरण एका जनार्दन नाम गात से आर रंगान काळा हे जिरेवाडीहून आलेला दिसतोय भोळा मूर्तीवाल्याच्या अंगात लई चाळा मी रंगान काळा हे दिसतोय भोळा त्याच्या अंगात लई चाळा हे भुजंगरा नाद नाही करायचा पटकली नाही हरायचा अरे नाद नाही करायचा पटकली नाही हरायचा ए रंगान काळा काय बळाचा काय काळा ए रंगान काळा काय बळाचा काय करायचा ए नाद नाही करायचा पटकली नाही हरायचा नाद नाही करायचा पटकली नाही हरायचा रंगान काळा काय म्हणले बाळू महाराज रंगाने काळा नाही त्याच्या अगोदर सुरुवातीला काय म्हणले महाराज लक्ष द्या काय म्हणले सुरुवातीला तुझी धमकी जिरवली मालेवाडीच्या पोराने मी मुद्द्याच्या बाहेर जात नाही कुठे सर लक्षात घ्या कोण कुठं चाललंय कोण लाईन काय म्हणले तुझी धमकी जिरवली मालेवाडीच्या पोराने ह्याच्या भारवाच्या अगोदर सुद्धा मी मालेवाडी मालेवाडी दोन तीन वेळेस मी म्हणलो पुन्हा काय सांगायची गरज आहे मी मालेवाडीचा पुन्हा विचारलं होतं तुम्हाला नाव तुम्ही कुठले आहेत म्हणून तुम्हाला नाव पुन्हा विचारलं का मुरकटे साहेब सांगा स्वतःच म्हणजे तुझी धमकी मालेवाडीच्या पोराने स्वतः मी सुरुवातीला सांगितलंय ह्याला स्वतःच आरती करायची स्वतःच ओवाळायची स्वतःच आरती करते स्वतःच ओवाळते लोकांनी म्हणलं पाहिजे बाळू महाराज तुम्ही कुठले आहेत कोण्या गावचे पण स्वतः सांगायचे बाळू महाराजचं बोलणं म्हणजे थोडं ठोकर बोलायचं बाळू महाराज बाळू महाराजचं बोलणं म्हणजे लाकाशिवाय बाप नाही वडापाव शिवाय खात नाही मग आता स्वतःच तुमचं नाव सांगायची गरज नाही लोकांनी म्हणावं मग तुम्हाला एवढं स्वतःच सांगायची गरज असेल बाळू महाराज तर तुम्हाला एक युक्ती सांगतो युक्ती तुम्ही काय करा लहान लेकराची पाठी घ्या पाठी तुम्हाला स्वतः सांगायचं ना मी बाळू सांगायची गरज नाही कष्ट घ्यायची गरज नाही एक युक्ती देतो तुम्हाला तुम्ही काय करा एक लहान लेकराची पाठी घ्या पाठीवर खडून लिहा मी बाळू महाराज बदने मालेवाडीकर आणि ती का पाठी काय करा काय करायची अरे कपाळाला बोरडला अरे फिरले गाऊंगा ए कपाळाला बोरडला तुम फिरले गाऊंगा ए कपाळाला बोरडला काय म्हणले भारुड मूळ नाही शांडा बरोबर आहे काय म्हणावे आयशा गुंडा आर चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आर चिंचेच्या पानावर देऊळ रचिले आधी कळ
कळस मग पाया रे आधी कळस मग पाया पुन्हा बाळू महाराज म्हणले काय बाळू महाराज कॉपी केलेली कुणाची जमत नाही बाळू महाराजांनी मला त्यांच्या मालेवाडीला बोलवलं भारड म्हणायला बाळूलो महाराजांना तिथं बोलवलं आणि ह्याला माहित आहे सोबत कुठे बी कार्यक्रम झालेले मी थोडा इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला की ह्याला ओठला आता मी बी इंग्रजी बोलाव कारण ही बोलायला इंग्रजी मला मला इंग्रजी बोलावं लागल प्रयत्न केला कॉपी केली एक शब्द पाठ केला आणि घरी गावाकडे मला बारुडाला बारुडाला बोलवलं योगा योगानं लवकर गेलो ह्यांनी नेलं मला घरी चहा प्याला चहा प्याला घरी नेण्याच्या नंतर तिथं घरी इम्प्रेशन मारलं आपल्या घरी फडसर आले भारुड म्हणाय आणि टू कपटी इंग्रजी बोला काय म्हणला टू कपटी इंग्रजी बोलण्याची कॉपी केली टू कपटी त्या माऊलीनं ह्याला इंग्रजी येत नाही त्या माऊलीनं कहा इंग्रजी ऐकली माऊली म्हणली काय म्हणला अग टू कपटी टू कपटी माऊली म्हणली तूच कपटी तुहा बाप कपटी तुहा खानदान कपटी त्या सोबत आलेला ते कोण भारुड करायचे सुद्धा कपटी चहा प्याला नाही तसाच आलो मी टू कपटी म्हणजे ह्याला म्हणायचं होतं दोन कप चहा पण लागत नाही मी कॉपी करून नाही म्हणून तुला समजत होतो शहाणा बाळू महाराज तुम्हाला समजत होतो शहाणा रपण केला की गाडवपणा समजत होतो शहाणा रपण केला की गाडवपणा देव पुजाया गेलो तो देऊळ उडाले अरे पर्याय से सद्गुरु राया रे पाषाणाची सांगळ मृग जळ डोही पाषाणाची सांगळ मृग जळ डोही वांजेचा पुत्र पोहला रे दो तोंडी हरणी पाण्यावर आली ती मुकाविन पाणी प्याली रे आंधळ्याने देखिले बहिर्याने ऐकिले अरे आंधळ्याने देखिले बहिर्याने ऐकिले अरे लंगड्याने पाटलाग केला रे एका जनार्दनी एक पण विनवी एका जनार्दनी एक पण विनवी अखंड हरनाम तुम्ही स्मरा रे समजत होतो शहाणार पण केला की गाडवपणा समजत होतो शहाणार केला की गाडवपणा समजत होतो जाणार तुम्ही केला की गाडवपणा समजत होतो जाणार तुम्ही केला की गाडवपणा समजत होतो जाणार तुम्ही समजत होतो समजत होतो जाणार तुम्ही केला की गाडवपणा काय म्हणले भुजंगराव वो तो तोंडच बंद केले काय म्हणले पिंटू महाराज तुला समजित होतो शहाणा आणि तू केलास गाडवपणा किती अवघड आहे खऱ्याचा न्याय नाही तर काय बोलावं किती बोलावं याला मर्यादा पाहिजे कुठं कॉपी करायची सवय आमच्या घरी आले म्हणा भुजंगराव आणि मी सांगितलं मालकिनीला टू कपटी इंग्लिश बोल मलाच इंग्लिश येत नाही तर मालकिनीला कवा कळा
पण डुप्लिकेट बोलायची सवय लागली. मी मग सांगितलं बोलाव किती याला मर्यादा असाव. ह्या वाघाची सवय सांगतो. कोणा खोट वाटल पण खरं आहे. त्यांची माहिती घ्या गावाकडे जाऊन. ह्या वाघाला खरी कॉपी करून पास व्हायची सवय होती. आता मी हुशार होतो हे थोडं हाफ मॅड होतो. माझ्या पाठीमागलच्या बेंचवर बसायचं आणि यानं पेपर सोडवायचा. दोघांना टक्केवारी बरोबर पडायची. कुठे सर योगायोगा आमचा कोणा इंटरव्ह्यू औरंगाबादला ठरला. मी तिकीट काढून गेलो. हे इदावड तिकटाना आलं. पैसे नव्हते काय करे. नाही नाही पैशाचं महत्व नाही. काढायची सवय नव्हती त्यांना. इदावड तिकटाना आलं. एकाच ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू दोघांचा. त्या सरांनी मला आत बोलावलं. कॅबिन मध्ये इंटरव्ह्यू चालू होता. विद्यार्थी येऊ लागले. प्रश्न विचारू लागले सर. ते उत्तर देऊ लागले. बाहेर जाऊ लागले. माझा नंबर लागला. माझा नंबर लागल्यानंतर मला एक प्रश्न विचारला. सांगा म्हणले 10-12 वर्षापूर्वी भारताच्या पंतप्रधानाचं नाव काय होतं. मी सांगितलं अटल बिहारी वाजपेयी. ह्या वाघानं भुजंगरावनं तसंच ऐकलं. खिडकीला कान देऊन अनगुटे सर हातावर लिहून घेतलं कॉपी करण्यासाठी. दुसरा एक प्रश्न विचारला. सांगा म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र केव्हा झाला. मी सांगितलं 1942 ला चळवळ चालू झाली. 47 ला स्वतंत्र झाला. या भुजंगरावाने तसंच ऐकलं हातावर लिहून घेतलं. मी बाहेर आलो. यांचा नंबर लागला. हे मध्ये गेल्याबरोबर सरांनी एक प्रश्न विचारला. सांगा म्हणजे तुमच्या बापाचं नाव काय. या वाघानं सांगितलं अटल बिहारी वाजपेयी. बापाचं नाव काय म्हणल्यावर अटल बिहारी वाजपेयी म्हणून म्हणजे कॉपी करण्याची सवय लागली याला. दुसरा प्रश्न विचारला त्याला जोडून. सांगा म्हणले दुसरा प्रश्न विचारला. सांगा म्हणले तुमचा जन्म कधी झाला. भुजंगरावनं सांगितलं 1942 ला आई वडिलांची चळवळ चालू झाली आणि 47 ला बाहेर आलो. म्हणून आर परळी तालुका माझा भला हा महाराष्ट्रामध्ये आहे. बाळू बोलण्याचा महाभारुडामध्ये बोलबाला. आणि तुझ्या सारख्या भाल्या भाल्याला झोका दिला रे. भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्याला झोका दिला रे. भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला रे. भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला रे. भाल्या भाल्याला झोका. परळी तालुका माझा लय भला. आर मुंड साहेबासारखा लोकनेता होऊन गेला. महाराष्ट्रामध्ये आहे आमचा भारुडामध्ये बोलबाला. आणि तुझ्या सारख्या भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. 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 भाल्या भाल्याला परळी तालुका माझा नाही भला. त्या मातीतलं हे पिळवाय वाघा. तू ही कवा माती करून टाकील ते कळू देणार नाही. तू विचारच करू नको. म्हणून महाराष्ट्रामध्ये आहे आमचा भारुडामध्ये बोलबाला. भाल्या भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. भाल्या भाल्याला झोका दिला. अरे भाल्या भाल्याला झोका दिला. अरे भाल्या म्हणून आज एका मी नवलद केले भाई. अरे वा आज एका मी नवलद केले भाई. मुंगीने हाती संगे केली लढाई. पांडुरंग महाराज उंटाचा कान धरोनीची माई. आणि घरोघरी जातसे भुजंगराव. सांगा आमचे कोडे. सांगा आमचे कोडे लढग्यासाठी शेळी रडे. कोहले हसत असे बापुडे. आणि उंदीर रे खेळते
वाली गेली गरपून गेली कच्चा राहिलाय भात अगोदर वाघानं मावंद केलत काय मावंद केलत महाराज मूर्तीला आलता त्याच्या अगोदर दोन महिन्या मावंद केलं दोन पायऱ्या गोदळले होते दोन पायऱ्या वारे वाघ परभणीला राहते परभणीला राहते पण मावंद करण्यासाठी मूर्तीला आलत पाच सहा खेड्याला निमंत्रण दिलं वाघानं गाव जेवणाचं पंच्याण्णव गहू किती होते दोन पायल्या मग तिथला स्वयंपाक सांगतोय गोळी गेली करपून गेली कच्चा राहिलाय भात कवाला भजनात नका कवाला भजनात अरे कवाला भजनात नका कवाला भजनात ए कवाला भजनात कवाला भजनार कवाला भजनार नक्का 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 कवाला भजनार आणि ही घरोघरी जात असे सांगा मुचे कोडे लांडग्यासाठी शेळी रडे कोहले हसत तसे बापुडे अरे उंदीर रेडे खेळती वरचे गावीचा एक हाती नित्य खातो प्रजापती सिंह तया येतो काकुळती आणि हंस रुसे कागा प्रती हे नवल आहे बरं का एका जनार्दनाचे कोडे उगवितो जाना वेळे शहाण्या त्या सिनुंगे गाडे अनार्थ पाहता चुके लिगाडे अरे प्रतवीवरती घोडा चोरीला नाही आडवीला कुणा भुजंगराव महाभारतामध्ये घोडा सोडला होता घोडा बर का गाडव माहिती सोडला होता घोडा प्रतापीवर ती घोडा सोडला नाही आडविला कुण वाघदेवाडीवर चिरटूट नाही कपया आर वाघदेवाडीवर हे चिरटूट नाही कपया वाघदेवाडीवर चिरट उठलय करताना गुणगुणा वाघदेवाडीवर चिरट उठलय करताना गुणगुणा
शिवशंकर लवकर काय म्हणत मालेवाडी कर बीड जिल्हा माझा लय भला महाराष्ट्र मध्ये बाळू बदनेचा आहे बाळू हे मला नाही पटत बरोबर आहे का हे मगा सांगितले भले भल्याची माती केली भले भल्याची वाट लावली महाराष्ट्रात जरी बोलबाला असाल तर या ठिकाणी तुमचं नावच गेलं पाहिजे नावच घालणार हा काय चाललंय बाळासाहेब चाललंय बाळासाहेब आज घालतल गावाच नाव काय चाललंय बाळासाहेब आज घालतल गावाच नाव काय चाललंय पहिले कोटेच नव्हते काही अरे वा चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पायी कान्होबा तेरे 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 पहिले कोटेच नव्हते काही कोटेच नव्हते काही पहिले कोटेच नव्हते काही पहिले कोटेच नव्हते चंद्र सूर्य तारा पाही चंद्र सूर्य चंद्र सूर्य तारा पाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य शोध पाई कान्होबा मी सुरुवातीला सांगितलं लाखाशिवाय बात नाही वडापाव शिवाय खात नाही बाळू बदनी